बळसाणे येथील जैन मंदिरात जबरी चोरीसह लुटीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश. फागणे गाव परिसरातून चौघे ताब्यात. बळसाणे येथील जैन मंदिरात जबरी चोरी करणारे व हॉटेल रसराज जवळील लुटीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. यातील एका चोरट्याचा दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी साक्री तालुक्यातील बळसाणे गावात जैन धर्मियांच्या विश्व कल्याणक जैन विमलनाथ मंदिरात दानपेटी फोडल्याची घटना घडली होती. यासंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिरातील दानपेटीतून 40,000 रुपये किमतीची चिल्लर चोरी गेली होती. या घटनेचा समांतर तपास धुळे LCB कडूनही सुरू होता. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी LCB चे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विशेष मोहीम राबविली. यात गोपाल उर्फ गोलू रतन पाटील, अमित सुभाष घोडेस्वार व समाधान दत्तात्रय पाटील हे मंदिरात चोरी करत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार तिघांना फागणे येथून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले 35,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. 24 फेब्रुवारी रोजी निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये हातील विमलनाथ जैन मंदिरामध्ये दानपेटीची चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये 40,000 रुपये एवढी कॅश त्याच्यामधून चोरीला गेली होती. त्या अनुषंगाने फिल्डिंग लावली असता NCBचे PI शिंदे आणि त्यांच्या सर्व टीमने आज आपण 3 आरोपी गोपाळ गोलू रतन पाटील वयवर्ष 19, अमित सुभाष घोडेस्वार 31 आणि समाधान दत्तात्रय पाटील 23 वर्ष या तिघांना आज आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे. त्यांच्याकडनं एकूण 35,000 रुपये रोख व मोटरसायकल असा एकूण आपण 1,00,000 वर मुद्देमाल आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची वाटते की हा गोलू रतन पाटील जो या मंदिर चोरीमध्ये आपण अटक केलेली आहे त्याला इंटरोगेट केल्यानंतर असं कळलं की कालच देवपूर पोलीस स्टेशनमध्ये त्याने एक रॉबरी जबरी चोरी ज्याला म्हणतात त्याशी केलेली आहे आणि एका दुचाकी स्वारला अडवून त्याने त्याच्याकडनं पैसे घेऊन गेला होता. तो तर त्याची देखील कबुली दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा अजून एक जोडीदार आहे राजेश रमेश पाटील राहणार शनी मंदिर जिल्हा धुळे याला देखील या दोघांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडनं 9,950 एवढा देखील आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.